आमगाव हे अंबेजोगाई तालुक्यातील गाव आहे आणि एकदम अत्यंत मुरमाड क्षेत्रावर जे आहे ते टोकन पद्धतीने जे आहे ते सोयाबीन लागवड आपण पाहू शकता. प्युअर मुरुम आहे. मागच्या 10 दिवसापासून जे आहे ते पाणी कसलंच पडलेलं नाही. 10-12 दिवसापासून तरी खूप चांगल्या पद्धतीनं जे आहे ते हे टोकन पद्धतीने लागवड केलेलं सोयाबीन आपण पाहू शकता. 2 जी काही सोयाबीनच्या ओळी आहेत तर त्याच्यातलं जे अंतर जे आहे ते जवळपास 1 ते 1.5 फूट आहे आणि 2 झाडामध्ये सुद्धा जे काही अंतर जे आहे तर ते जवळपास 1.5 फुटापेक्षा पुढूनच आहे. तर फुलं वगैरे खूप चांगल्या पद्धतीने जे आहेत ते इथं सोयाबीनला लागलेले आहेत. आणि महत्त्वाचं मॉइश्चर जे आहे म्हणजे आपण जर बघितलं खाली ह्या बेडवर तर पाहू शकता बेडमध्ये जे आहे ओलावा जे आहे ते आणखीनही आहे. माती बघा आता आणि ह्या बेडमधला ओलावा. 10 दिवस पाऊस नाही आहे पण ह्या बेडमध्ये जे आहे ते ओलावा जे आहे ते माती लगेच लक्षात येते अशी ओलसर माती लागत आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे फायदा आहे की इथं ह्या रानामध्ये जर बेडवर जर हे सोयाबीन नसतं तर इथं हे आज ह्याला स्प्रिंकलर वगैरे आपल्याला लावावं लागलं असतं आणि अद्यापही आणखीनही ह्या सोयाबीनला स्प्रिंकलर लावायची गरज पडलेली नाही. आणि एवढ्या एकदम हलक्या रानामध्ये इथं नुसते दगड आहेत तर अशा रानामध्ये जे आहे सोयाबीनला आपण फुलं बघू शकतो.